मागच्या पंचवार्षिक मध्ये काही चुकीचे माणसं निवडून गेल्यामुळं हा पाच वर्ष संस्था पाठीमाग आली असं मला वाटत पॅनल आपल्या संस्थेचा निश्चितच प्रगती केल्याशिवाय राहणार नाही त्या उद्देशाने ही संस्था उभी केली होती कि तळ्यागाळातल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण तो जो आहे उद्देश ते हा पॅनल पूर्ण करतो स्वतःसाठी काही न करता समाजासाठी त्यांनी स्वतःला झोपून दिलेलं आहे नमस्कार फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत नाशिक जिल्ह्यातील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होते आहे येत्या सत्तावीस जुलै रोजी यासाठी मतदान पार पडणार आहे या संस्थेमध्ये आठ हजारांहून अधिक सभासद आहेत आणि या संपूर्ण सभासदांची भूमिका महत्वाची असणार आहे आणि याच अनुषंगाने आपण सभासदांशी संवाद साधूयात पंचवार्षिक निवडणूक होते आहे या संस्थेची एक सभासद म्हणून मतदार म्हणून तुमची भूमिका याच्यामध्ये फार महत्वाची आहे कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडे ही पंचवार्षिक निवडणूक अत्यंत ही दिशादर्शक अशी निवडणूक राहणार आहे यापूर्वी झालेल्या निवडणुकीत ज्या पद्धतीने आश्वासनं दिली गेली ती काही ती पाळली गेली नाहीत म्हणून ह्यावेळेस अत्यंत प्रगती पॅनलच्या माध्यमातून हेमंत आणि तानाजी जायभावे यांनी पॅनल निर्मिती करत आहेत त्या पॅनलला अत्यंत सुशिक्षित सहकारातील शैक्षणिक क्षेत्रातील काम करणारी जी माणसं आहेत तालुका स्तरापासून तर स्तरापर्यंत त्यांनाही ती संधी देण्याचं त्यांनी संधी देण्याचं ठरवलं आहे त्या, त्या माध्यमातून या संस्थेचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा शैक्षणिक स स्पर्धेचं युग आहे अत्यंत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तिथं संधी काय अशी व्यवस्थित मोठमोठ्या कॉलेजला मिळत नाही त्या म्हणून या संस्थेचा मोठा विकास व्हावा या संस्थेतून इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज मोठ्या प्रमाणात चालू व्हावं आणि मुलांना तिथं योग्य पद्धतीने संधी मिळावी आणि मु मुलांचं भवितव्य उज्ज्वल काढावं त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या मुलांना अत्यंत तंत्रज्ञान शिक्षण मिळत नाहीत त्यासाठी आय टी आयसारखे सारखे युनिट्स आहेत ते पण सुरू करावेत अशी एक इच्छा आहे आपण बघतो आहोत शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक अमूलाग्र बदल आहेत तर मग शिक्षण क्षेत्रातील जी आव्हानं आहेत कोणता पॅनल ही आव्हानं पेलू शकतो असं तुम्हाला आम वाटतं आम्हाला की आ, प्रगती या पॅनलची व आपले यमध आपा दात्र गाणी तानाजी बनकर तानाजी जाय भावे यांनी आणि अण्णा आता नवीन जे निवडून दिले ते प्या त्यांच्याकडून त्या ब या संस्थेची प्रगती होईल अशी जबाबदारी ते घेणार आहे येतील अशी माझी इच्छा आहे आणि इथून मोरं ज्या संस्थेमध्ये आमचा प्या ह्या पॅनल निवडून आल्यानंतर त्या पॅनल त्या संस्थेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी घेऊन संस्था खूप मोठी करतील अशी आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रगती पॅनल जो हेमंत अप्पा दात्रक आणि तानाजा जाईबावे यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल तयार झाला आहे तो पॅनल शंभर टक्के समाजाच्या आणि या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय म्हणजे जबाबदारीनं काम करणारा पॅनल म्हणून याच्याकडं सगळ्यांनी पाहिलं जातं त्याला कारण असं आहे स्वतः हेमंतप्पा दात्रक हे इंजिनियर आहे आर्किटेक्ट इंजिनियर आहे त्याच्याप्रमाणे तानाजी आप्पा स्वतः वकील आहे आणि हे सर्व वेल एज्यु एज्युकेटेड लोक आहे आणि गेल्या एक पंधरा वीस वर्षापासूनचा इतिहास बघितला तर तानाजी आप्पा हेमंत आप्पा यांचं काम करण्याची पद्धत खूप अतिशय चांगली आहे या दोन्ही माणसांबद्दल पूर्ण समाजामध्ये कुठंही थोडासुद्धा त्यांच्यावर कोणी आरोप करणार नाही किंवा कोण चुकीचं काम केलं आहे असं कधी कोण त्यांच्यावर आरोपसुद्धा कधी होत नाही कारण पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्याबद्दल एक अतिशय चांगलं गुडविल तयार झालेलं आहे आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांच्या नेतृत्वाखालीच पॅनल होता परंतु दुर्दैवानं हे दोनच माणसं निवडून आले बाकी सर्व पॅनल पडला लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या की उद्या वारस वारस नोंदी जे वारस जे सभासद मयत झाले त्यांचे वारस सभासद करून घेण्याचं जे काम सांगितलं होतं ते राहून गेलं त्याचप्रमाणे आपल्या संस्थेची खूप मोठी जागा आहे नाशिकमध्ये आणि मुलींसाठी हॉस्टेल जे समाजाचे जो जो बा म्हणजे ग्रामीण भागातील जो मतदार आहे सभासद आहे त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी खूप अवहेलना होत असते मुलींना हॉस्टेल नाही त्याचप्रमाणं जशा इतर संस्थांचं मो मेडिकल कॉलेज मेडिकल हॉस्पिटल झाले तसं आपलंही वीएन नाईक संस्थेचं एखादं मेडिकल हॉस्पिटल नाशिकसारख्या ठिकाणी जर झालं तर गोरगरीब सभासद जे सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहे त्यांना ते एक सोयीचं होईल आणि हा विषय आम्ही आप्पांच्या मांद माध्यमातून मांद। बऱ्याच वेळा मांडलेला आहे आप्पा अतिशय त्या संदर्भात पॉझिटिव्ह होते परंतु मागच्या पंचवार्षिकमध्ये काही चुकीचे माणसं निवडून गेल्यामुळं हा पाच वर्ष संस्था पाठीमाग आली असं मला वाटतं या ठिकाणी प्रगती पॅनलच्या माध्यमातून कारण आता रमेश यांना असतील पी आर गीते असतील दिगंबरजी गीते असतील ही सर्व मंडळी अतिशय चाणाक्ष आणि वकील डॉक्टर अशी ही मंडळी आणि यांना समाजाचं हित कळतं सभासदांचं सर्व भावना कळतात त्यामुळं ह्या पॅनलमध्ये सर्व तरुण म्हणजे मंडळी उमेदवार या सर्वांवर जनतेचा विश्वास आहे कारण या त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप अतिशय चांगलं काम या सर्वांनी केलं आहे प्रगती पॅनलसाठी जे उमेदवार आता उभे आहे ते सर्व ओतकरू आहेत एज्युकेटेड आहेत सर्वांना शिक्षण संस्थेचा अनुभव आहे आणि क्रांतीवीर वसंतराव नाईक संस्थेचे त्यांनी इथून मागे पण बरंच अनुभव घेतलेले आहेत त्या माध्यमातून मागच्या बॉडीने काय केलं हे मी सांगत नाही पण नंतरची जी आता ही बॉडी येईल ह्या बॉडीवर सर्व लोकांनी सर्वांनी एकमत ठेवून विश्वास ठेवून यांना निवडून दिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि जवळजवळ मी तालुक्यात किंवा जिल्ह्यात अभ्यास केला तर यांना सर्वांचंच प्रोत्साहन आहे प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार हेमंत आप्पा तसेच जायबावे साहेब यांना सर्वांचीच आवड आहे सर्व सभासदांना त्यांचा अनुभव आहे त्यांनी कुठलीही स्वतःची काहीही आपली हे स्वतःसाठी काही न करता समाजासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे कोणत्याही विद्यार्थ्यांना झालं किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांना झालं ते वागणूक व्यवस्थित देतात काहीतरी त्यांचे कामं करतात आणि इथून सुद्धा भविष्यात त्यांच्याकडून बरेच काही आम्हाला का सभासदांना अपेक्षा आहे त्यामुळं सभासदांचं सर्व काही एकमत होऊन प्रगती पॅनलला निवडून देण्याचा आमचा निश्चय झालेला आहे हे प्रगती पॅनल त्यांनी सर्वंकष चांगले उमेदवार जे सुशिक्षित आहे सर्व जे काम करू शकतात संस्थेला पुढे नेऊ शकतात विकास होऊ शकतो असं हे प्रगती पॅनल ते आपा धात्रक आणि त ता, तानेजीजाभाव यांनी निर्मित केलेले आहे आणि त्यांच्या सर्वांना विश्वास आहे का हा या पॅनल त्या संस्थेची भरभराट होईल सर्व अर्थाने भरभराट होईल बरं तुमचं काय मत आहे प्रगती पॅनल या हा आजच्या या स्थितीमध्ये एकदम परस चांगलं आहे आणि पी आर गीते जे जायबाबा अण्णा त्याच्यानंतर यमतप्पा यांचा हा पॅनल यांनी जे आहे सुशिक्षित आहे एकदम आणि त्यांचं जे ध्येय आहे ते समाजातील गरीबात गरीब शेतक शे शेतकऱ्यांचा मुलगा हा कमीत कमी इंजिनियर डॉक्टर झाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं हा पॅनल भरपूर प्रचंड मत निवडून द्यावा ही विनंती बर का कारण काय तुम्ही एवढं सांगताय त्यांचे काम आहे त्यांचे काम आहे समाजासाठी संस्थेसाठी पण त्यांचे काम आहेत त्याच्यामुळे ते, ते, ना त्यांना हात पॅनल निवडून दिला पाहिजे अशी अपेक्षा आहे तुम्हाला कोणता पॅनल सक्षम वाटतोय का आव्हान वाटतात समोर आता प्रगती पॅनल आहे खऱ्या अर्थाने ते या पुढील पाच वर्षाच्या पंचवार्षिक मध्ये ते संस्थेची चांगल्या प्रकारे प्रगती करतील म्हणजे सभासद म्हणून आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतोय आणि त्यांना जे आणि हेमंत दात्रक हे जे जुने दालते यांना संस्था चालवण्याचा एक चांगला अनुभव आहे आणि त्याच्यावर त्यांनी जी नवीन टीम आता जी घेतलेली आहे त्यांच्याकडनंही मी आम्ही चांगल्या अपेक्षा ठेवतो आणि प्रगती पॅनलचं खरंच म्हणजे त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यांना चांगलं यश मिळेल आणि आमच्या सभासदांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे त्याच्यामुळं ते निवडून येतील अशी खात्री आहे तुम्हाला कोण वाटतं संस्थेच्या विकासासाठी आम्हाला हेमंत दात्रक होता जायला हेच वाटतात बरं का पण त्यांची इथून मागचा अनुभव आम्हाला आलेला चांगले काम आहे तुम्ही काय आम्हाला आम्हालाही प्रगती पॅनलच हे वाटतं कारण जी पूर्ण पॅनल आहे तो एज्युकेटेड आहे आणि जो आमच्या जो पूर्वीचा ज्या उद्देशाने ही संस्था उभी केली होती की तळागाळ्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण तो आ, जो आहे उद्देश हा ते हा पॅनल पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे प्रगती पॅनलच निवडून यावं असं मला वाटतं पॅनल पुढची आव्हानं पेलू शकेल हो हो अर्थातच कारण शिक्षण हा जो मेन मुद्दा आहे आणि ह्या पॅनलमधले सगळेच म्हणजे वेल एज्युकेटेड घरातले स्वतःही वेल एज्युकेटेड शिक्षणाची माहिती असलेले असे सगळे आहेत त्यामुळे हा पॅनल तसा स्ट्रॉंग आहे म्हणून प्रगती पॅनल निवडून सगळ्यांची इच्छा आहे एकूणच ह्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होते आहे आणि सभासदांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत सभासदांना काय वाटतंय त्यांचं मत आपण जाणून घेतलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सह मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज निफाड